Nur, failde. रुपाली, हे बघ, हे तुझं प्रिस्क्रिप्शन आहे. एक गोळी सकाळी घ्यायची, एक गोळी दुपारी, आणि दुपारच्या गोळीनंतर ड्रेसिंग करायचं, त्यानंतर संध्याकाळी डिनर नंतर तुला परत एक गोळी घ्यायची, ओके. आणि दर 2 वीक्समध्ये तुला शुभंकर डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यायला इकडे यावं लागेल. रुपाली, तुमच्या सगळ्या आपण फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया डिस्चार्जच्या. झालेत सगळ्या फॉर्मॅलिटीज करून भयो. बरा झाला. बरं मग तुका मी खायची गोळी किती वाजता आणि कधी घ्यायची या समजावते. इरा जरा फाईल. भयो, तू एकटी नाही काम करत ग हॉस्पिटलमध्ये. आम्ही पण आहोत, आम्ही पण आमची कामं करतो. झालंय तिला सगळं प्रिस्क्रिप्शन बरोबर एक्सप्लेन करून झालंय. बरं बयो, मी सगळी औषधं नीट घेईल. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी जे केलं ते मी कधीच विसरणार नाही. तुमच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. ग रुपाली, ते आमचं कर्तव्य आहे. डॉक्टर म्हणून ही आमची ड्युटी आहे. पण सगळे डॉक्टर तसे नसतात. काही जॉबच्या पलीकडे जाऊन काम करतात. बयो, आज मी तुमच्यामुळे वाचले. तुमच्यामुळे मला नवीन आयुष्य मिळालं, दुसरा जन्म मिळाला. डॉक्टर देवासारखे असतात हे मला तुमच्यामुळे समजलं. रुपाली, तू तुझ्या जगण्याच्या इच्छेमुळे वाचलीस, अन्यायाविरोधात उभा राहिलीस, हिंमत दाखवलीस. आम्ही तर फक्त निमित्त आहोत. आपल्याजवळ जो स्वाभिमान हा ना, तो सगळ्यात जास्त महत्वाचा असता, आणि तू तो जपलास. माझी आई नेहमी म्हणायची, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारो जास्त मोठो गुन्हेगार असता. आणि तू अन्याय करणाऱ्यांका शिक्षा दिलीस, ठामपणे उभी राहिलीस. ह्या पुढे पण अशीच उभी राह, आम्ही सगळे तुझ्या वांगडा नेहमी असू. नर्स, विशाल सर आलेत. विशाल सर पुण्यात गेले आहेत कॉन्फरन्ससाठी. मग रुपाली ताई, कसं वाटलं आमचं हॉस्पिटल? खूप छान. एखादा पेशंट हॉस्पिटलला आला का त्याला नुसता कंटाळा येतो, पण इथे तुमच्यामुळे मला खूप छान वाटलं. जावसच वाटत नाही. बर बयो, इरा निघायला हवं आपल्याला, ते एनजीओ वाले येत असतील. अजून एक गोष्ट राहली. आमच्या सगळ्यांकडून तुका पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. इरा, अगो मी असं आहे ना, मी घेऊन जाईन ते का. निघायचं? ए अंकी, इथे गर्दी कसली जमली ग. अगं ते कॅम्प लीडरचं नाव अनाऊन्स होणार होतं ना. चल बघू या आपण. चल चल. ए ए पटकन सर का रे. ते बघ ती राज.
तिला ना सांगू नको, आपण ना मजा घेऊ तिची. चल 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 पटकन. इरा इरा अग ऐक ना, ते लीडरचा नाव अनाउन्स झाला नाही. कशाच? कॅम्प लीडरचा. हो मला बघायला हवं माझं नाव असेल तिकडे. नाही जिंकलीस. मी नाही जिंकले म्हणजे अजून कोण? डोंट टेल मी त्या भिकाड्या बयोला ते मिळाले. झालं बरोबर, पुढे पुढे करायचं, गोडगोड बोलायचं, मिळाली लीडरशिप. आता तिला मी सोडणार नाही, त्याच्यावर माझा हक्क आहे त्या लीडरशिपवर. तुला कॅम्प लीडर कोण झालं कळलं का? हो मला माहिती आहे कोण झालं. आता जाऊ दे. एक 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 मिनिट, तू बघितलंयस? मला नाही बघायचंय दादा, मला खरंच नाही बघायचंय. इरा चल पटकन जाऊ. ऐक ना मला, अरे मला नाही बघायचं. ऐक ना इरा चल. नको अरे नको, मला नाही बघायचंय. मला माहित आहे कोण आहे, मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला नाही बघायचंय. इरा काय? स्टुडंट ऑफ द मंथ आणि कॅम्प लीडर मिस इरा देवसाके. म्हणजे मी गाईज, म्हणजे तुम्ही मला प्रँक केलं ना? आम्हाला आधीच माहित होत नाही. प्राऊड ऑफ यू. थँक्यू, थँक्यू सो मच दादा. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच दादा. गाईज यू आर द बेस्ट. थँक्यू, आय एम सो हॅपी. मला बिलीवच नाही होत आहे. अभिनंदन इरा. थँक्स बयो, पण तुझ्या फेक कॉंग्रॅच्युलेशनची मला काहीच गरज नाही. मला माहिती आहे आज तुला त्रास होत असेल ना, कारण जी गोष्ट तुला हवी आहे ती आज पहिल्यांदा आयुष्यात मला मिळाली. पण सी, आय गॉट व्हॉट आय डिझर्व. आज मी स्टुडंट ऑफ द मंथ झाले आणि कॅम्पची लीडरशिप मला मिळाली. सी इट्स मी. अगो म्हणा नसतर तुका अभिनंदन केला मी. व्हॉटएव्हर. इरा 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 इराला ना सतत तुला काही ना काहीतरी बोलायचंच असत दादा. अरे आज इराचा दिवस. ती स्टुडंट ऑफ द मंथ झाली आहे ते का किती आनंद झाला बघतस ना. अगं भयो, पण आता ती कॅम्पची लीडर सुद्धा होईल. होय मगे मला खात्री आहे, इरा नक्कीच छान लीड करेल कॅम्प. तुम्ही बघाच मस्त काम करेल. ह्या कुंभकर्णाक एक दिवस अब्दुल घडवकच होई. सर 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 इतके भियत आहे की त्याग भीतच कित्याक काय भीतच कित्याक हा हे असं अचानक तू भीतीसून बाहेर येतस आणि माका विचारतस भीतच कित्याक म्हणाल. हा रमाकांत शेट असे मी, रमाकांत शेट. मी कोणाक भीत नाही, कळला का तुका? हा सर हो अक्षय भियालाय तसं हॉस्पिटल मध्ये काम कसा करतालाय? या तुझ्या हॉस्पिटलचं कौतुक माका कित्याक सांगतस तू? असा हाय का? हाय काय असा? हो एक दिवस मी असोच प्रॅक्टिकल रूम मध्ये कामासाठी गेलेलो
आणि थैसर थैसर जो काय भयंकर प्रकार घडलो ना, भयंकर म्हणजे त्या दिवशी अमावास्येची रात्र होती आणि माझ्या समोर अशी एक डेड बॉडी धाडकन उभी रवली आणि माका म्हणता कशी, मला खायला दे, मला भूक लागली आहे। मग काय मी थैसून असो उठलंय आणि मी असो पळाक लागलंय, मी असो पळतोय तापाता, मी पुढे तापात, आम्ही दोघं असे पळतो 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 आणि माझ्या समोर असो दरवाजा धाडकन बंद पडलो। मगे काय झाला पुढे? मगे काय झाला, मगे मी आता असा चॉकलेट मी त्याच्या तोंडाकडे धरलाय, त्याबरोबर तासा पुन्हा स्ट्रेचरवर शांत पडला। दोन महिने उपाशी होता, त्याच्यात अमावास्येची रात्र शांतता। अरे काय झालं, कुठे काय झालं, काय नाही काय नाही, काय एवढा थरथरतोस काय? नाही मी काय थांब, किती आलाय सर, इतके भीत आहे की त्या? मी काय भीत नाही, काय मी कोणाकच भीत नाही, कळलं काय? रमाकांत शेठ असे मी, रमाकांत शेठ मी नाही कोणाक भीत। हा बस बस, हे बघ ही फाईल घे, चौथ्या माळ्यावरती डायलिसिस डिपार्टमेंटला जा, तिथे देसाई असतील, त्या देसाईंना भेट, त्यांना ही फाईल द्यायची, त्यांचं काहीतरी प्रॅक्टिकल लॅब मध्ये काम आहे ते पण करायचं, जा। काय झालं, मी जाऊ काय थे? नाही मग मी जाऊ आता। हा बघा ना, तुमका जमत नाही कशी उलट्या हाताची हे पोटे। अरे तुला नोकरीची गरज होती म्हणून तुला इथे नोकरीवर ठेवलं आणि तू मला कामं सांगणार आहेस का? अहो पोटे साहेब तसा नाही हो, पण या का पाठवा ना तुम्ही? नाही त्याला वेगळं काहीतरी काम आहे, तू निघ। जाताय जाताय चॉकलेट आत्मा। अरे निघ। हा निघतोय ना, निघतोय ना, काय चाललंय इथे नुसतं टाइमपास। चल लवकर। तुम्ही सगळ्यांनीच एक वाक्य नक्की ऐकलं असेल, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग, आणि याचं खूप छान एक्झाम्पल आहे मिस इरा। गेल्या काही दिवसात तिच्या कामात झालेला बदल, तिने स्वतःवर घेतलेली मेहनत आणि तिने स्वतःच्या कामात आणलेली शिस्त, हे सगळंच खूप कौतुकास्पद आहे। तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं असेल, खरं तर ही चोरा सरस्वती आणि इरामध्ये होती, पण शेवटच्या काही दिवसांमध्ये तिने असं काही काम केलं ज्यामुळे तिच्या गुणांकनांमध्ये वाढ झाली आणि तिने बाजी मारली। इरा सर, इरानं काय काम केलंय ते जरा एकदा सांगा ना सगळ्या वर्गाला। सरस्वती भारतीच्या हलगर्जीपणामुळे एका मुलीचा जीव गेला असता आणि तो जीव इरानं वाचवला, हे कळू जात ना? नाही म्हणजे इरा कशी हुशार आहे, कशी अलर्ट आहे,
शिकण्यासारखं आहे ना सगळ्यांनी. खरं आहे तुमचं पोटे, पण ज्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहेत त्या पुन्हा कशाला रिपीट करायच्या? इथे आपण इराचं कौतुक करायला आलोय. हा पोटे सर, जर सगळं सांगायचं ठरतंय तर तुमच्याकडून काय चुका झाल्या, तुमच्याकडून काय गुन्हे घडले ते पण सांगू का विद्यार्थ्यांना? नाही मी सांगतोच ना सर प्लीज. तर मुलांना इराचं कौतुक करण्याबरोबरच पोटे सरांच्या सुद्धा काही अचीवमेंट्स त्याच्याविषयी बोलूया. प्लीज नको नको काही नाही अचीवमेंट्स वगैरे काही नाही, तसाच 3 महिन्यानंतर एक इव्हेंट आपण करणार आहोत त्याच्याबद्दल बोलतायत सर, बाकी काही नाही. बरेच लोक आले होते, इम्पॉर्टंट पॉइंट सुद्धा डिस्कस झाले त्याच्यात. हो इरा, मी करतो थोड्या वेळात फोन. आता झालास? हा जस्ट कॉन्फरन्स होती ना तिथून आलो. ओके. हा ओ या बाय द वे मी आता येताना तुझं नाव बघितलं बोर्ड वरती. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू. ओह गॉड डोंट टेल मी तो बुकी तू माझ्यासाठी आणलास. इरा मी ते कॉन्फरन्स. दॅट इज व्हेरी थॉटफुल ऑफ यू टू डू दॅट. थँक यू सो मच. बरं तू आणलास तर सतत दे. Ira, I love you. I love you too. इरा, इरा, सॉरी. कॉंग्रॅच. थँक यू सो मच. यू सो स्वीट यार. सर तुमका हीच फाईल हवी होती ना? हा हीच फाईल. कशी झाली कॉन्फरन्स? छान झाली. विशाल सर तुम्हाला माहितीये का उद्याचा कॅम्प मी लीड करते कारण मी स्टुडंट ऑफ द मंथ झाले ना. ऑल द बेस्ट. थँक्यू अँड थँक्यू फॉर दीज फ्लावर्स. सरस्वती, मला त्या बर्निंग केस बद्दल कळलं. ती चूक जर का झाली नसती तर उद्याचा कॅम्प तूच लीड केला असतास. सर सराव इराक ही संधी मिळाली याचाच मला खूप आनंद झालो.
आणि ती तिचं काम चांगलाच करेल याची खात्री आहे माका. सरस्वती, खरं सांगू, मला तुझ्यातली हीच गोष्ट खूप आवडते. म्हणजे तुझ्याशी कोणी कसंही वागलं तरी सुद्धा तू समोरच्याचा फक्त चांगलाच विचार करतेस. कसं जमतं तुला?